गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया. घराघरात गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे, त्यामुळे महाराष्ट्रातलं आणि जगभरातलं वातावरण प्रसन्न आहे, जल्लोषाचं आहे, उत्साहाचं आहे, कारण उत्सवच तसा आहे आपल्या गणपती बाप्पांचा. त्यामुळे हे मी विचारायलाच नको की हसताय ना, कारण तुम्ही सगळे हसतच आहात. आणि पुन्हा एकदा घेऊन आलं तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मंडळी, आमच्या सुद्धा या जगप्रसिद्ध गावामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे. तुम्ही बघत असाल थुकरटवाडी गणेशोत्सव मंडळ आणि इतकी सुबक गणपतीची मूर्ती आम्ही इकडे स्थापन केलेली आहे. काय म्हणतं, वातावरण तसं शांत वाटतंय ना गावातलं. हे आत्ता शांत झालंय. काय, गणपती येण्याच्या दिवशी तुमची आणि माझी भेट नाही झाली, कारण त्यावेळेला फार धमाल झाली इकडे. आणि गणपती येण्याच्या पूर्वी इकडे मीटिंग झाली, मग तुकरटवाडी गणेशोत्सव मंडळाचे सगळे कार्यकर्ते जमले, गणेशोत्सवात काय करायचं, गेल्या वर्षीचा हिशोब काय होता, हे सगळं इकडे घडलेलं आहे. पण काय, मी कशाला सांगायचं, तुम्हालाच ते दाखवतो ना. बघूयात मग फ्लॅशबॅकमध्ये जाऊन गणेशोत्सवाची तयारी कशी झाली होती. आता म्हणजे 8 वाजताचीच मीटिंग आहे. तुम्ही तुम्हाला, अरे तुम्ही कधी आलात? सकाळी 8ला. अरे देवा, सकाळी 8ची नाही रात्री 8ची मीटिंग आहे. हॅलो, बस तिकडे, बस तिकडे. हा, तिकडे सुनंद बायको पोरग हाकडून देतात घरातून, इकडून झोपते मात्र. आज आपला खरोखर अत्यंत आनंदाचा दिवस म्हटला पाहिजे का. थुकरटवाडीमध्ये आतापर्यंत अनेक असे सेलिब्रिटी येऊन गेलेले आहेत, येत राहतात आहे, पण आज आपलं खरोखर भाग्य म्हटलं पाहिजे. मोठ्यातला मोठा सेलिब्रिटी आज आपल्या थुकरटवाडीमध्ये येणार आहे, आणि ते म्हणजे आमचे सगळ्यांचे बाप्पा, गणपती बाप्पा. म्हणजे आज तुम्ही लाखोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला, त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो. आणि आपण आज का जमलो आहे, तर आपण जो मागच्या वर्षी जो खर्च केलेला आहे, मागच्या वर्षी आपण काय काय गोष्टी केलेल्या आहे, याचा वापो करण्याकरता आपण या ठिकाणी जमलेलो आहे. पण तत्पूर्वी मी आता तुम्हाला या माझ्या पदाधिकाऱ्यांची थोडीशी ओळख करून देतो. अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगायची आहे का, आज माझ्यासोबत अखिल भारतीय महिला कुरडा पापड संघटनेचे अध्यक्ष बुचडेबाई आलेले आहेत. बुचडेबाई, स्वागत. नमस्कार, नमस्कार. तर सगळे माझे मित्र आणि बंधू भगिनींना मला सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये यापूर्वी सुद्धा अनेक सण साजरे केले गेले आणि गणेश उत्सव त्याच्यातला एक सण आहे. आता गणेश उत्सव म्हटलं की कसं होतं, तर गणेश उत्सवात सगळी मित्र परिवार आणि सगळेजण लहान मुलं सगळे एकत्र येऊन आपण हा साजरा सण करत असतो. आणि कालच दिलंय दादा रात्री. तर मुळात याचं महत्व असं आहे की सगळ्यांनी एकत्र येण्यासाठी तुम्ही रिस्पॉन्स देता म्हणून बाईला आधी चेव येते. अहो मॅडम, ऐका, आता भाषण करायचं नाहीये, मी नुसतं तुमची परिचय करून दिलेला आहे. पण दादा, मी पाठ केलं, पटकन एकाच्यात घेऊन टाक. नाही नाही, आपण इथं सगळ्यांना बोलायला चान्स देणार आहे. ही मीटिंग आपण करून आलो ना सोसायटीची. हा, चला बसा, बसा तुम्ही, बसा इथे, शांत बस, शांत बसा. तर कुठलाही उत्सव म्हटला की त्याचा अध्यक्ष करणं हे गरजेचं असतं, म्हणून यावेळेस आपल्या गणेशोत्सवाचे अध्यक्ष आहेत पिंटू शेठ खरकडे. अजय, मंडळाचा अध्यक्ष म्हणून मी आधी आभार प्रदर्शन करून घेतो. एक मिनिट खरकडे यांना. हा, एक मिनिट, काय झालं, जे आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम राहते का नाही, तो लास्टला राहते. तुम्हाला नंतर चान्स देतो मी, आता नुसतं परिचय करून दिलेलं आहे तुमचा. बसा खाली, बसा खाली, बसा बसा बसा. हा, आणि सगळ्यांना सुपरिचित असणारे आमच्या मंडळाचे खजिनदार भाऊसाहेब भोसरीकर. खजिनदार भोसरीकर, काय भारी. बघा, तुम्ही माझं फक्त नाव घ्या ना, आडनाव का घेता हो. नाही नाही नाही, त्याला काय एवढं, म्हणजे आपल्याला कसं राहतंय, माझं म्हणजे पुण्याचं असलं तर पुणेकर, सांगलीचे सातारकर, सोलापूरकर, असं गावाच्या नावावरून पडलेलं आडनाव असते की नाही. तसंच हे पुण्याजवळच्या भोसरीचे आहेत म्हणून हे भोसरीकर. मागच्या वेळेस आपल्याला भाऊसाहेब पवार यांच्याकडून 2500 रुपयाची देणगी भेटलेली होती. बसा 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 बसा. तर भाऊसाहेब पवार आज हयात नाही आहेत.
अरे हयात नाही आहेत असं म्हणलं मी. आहेत की नाही आहेत? हयात नाही आहेत. गेले. हा मी भाऊसाहेब भाऊसाहेबांना आमंत्रित करतो की त्यांनी मागच्या वर्षीचा अहवाल वाचून दाखवावा. म्हणजे किती पैसे आपल्याकडे मंडळाकडे आलते, किती पैसे खर्च झाले, कसे कसे खर्च झाले. खजिनदार या नात्यानं तुम्ही सगळ्यांना तुमचा हिशोब दाखवा. म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो, मला जे माहिती आहे मागच्या वर्षी आपल्याकडे 25,000 रुपयाची देणगी जमा झाली होती. आता 25,000 चा खर्च कसा कसा काय झाला तर ते तुम्हाला भाऊसाहेब वाचून दाखवतील. हा भाऊसाहेब मी काय म्हणतो, या वर्षीचा वाचू ना, मागच्या वर्षीचा काय. नाही नाही, या वर्षीचा वाचण्यासाठीच मागच्या वर्षीचा वाचायचा आहे आपल्याला. म्हणजे आपल्याला ठरवा लागेल ना, या वर्षी काय प्रोग्राम करायचे, कसे कसे किती शिल्लक आहे बाकी आहे. तर गोळी देऊ का काही? नाही. प्रेझेंटिंग ॲन्युअल रिपोर्ट अँड अवॉर्ड्स गोज टू हॅलो दुबई. विजेत्यांचे आभार, मान्यवरांचे अभिनंदन. चला कुठं काय हे काय आणि ते इंग्रजीत का म्हणून बोललात तुम्ही? ते मला सोपं पडतं ना इंग्रजी. तुम्हाला इंग्रजी सोपं पडतं पण आम्हाला समजत नाही त्याचं काय. म्हणून तर लिहिलंय ना, म्हणजे सगळ्यांना कळायला पाहिजे ना इंग्रजी. तुम्ही सगळ्यांना कळलं पाहिजे अशा भाषेत अहवाल वाचून दाखवा, म्हणजे आम्हाला समजेल किती पैसे आहे किती नाही ते. तर एकूण जमा आपल्याकडे 25,000 रुपये होती. त्यातील खर्च आता मी वाचतो. प्रसाद 5,000 रुपयाचा. काय 5,000चा प्रसाद? 5,000 प्रसाद म्हणजे काय? तुम्ही काय मलाई पेढे वाटले का काय? अहो मलाई पेढे नाही, हे म्हातार 10 दिवस प्रसाद खात होत. दात नाही म्हणतो, मऊ लागतं, मऊ द्या मला खायला, असं खात होत. आम्हाला वाटत बाप्पा खात आहेत, नंतर बघितलं तर हेच उंदीर खायला लागले. नाही तर काय, 5,000 ह्याला गेले. आता समजा ह्याला दिलं नसतं, हा आजारी पडला असता, हॉस्पिटलमध्ये गेला असता, मिळाला असता तर घरच्यांनी कोणाला पकडलं असतं? मला. मला पकडलं असं पोलिसात दिलं असतं, फाशी दिली असती तर हिशोब कुणी दाखवला असता? बरोबर. चला कुठं 5,000 खर्च झाले, बाकीचे कुठे आहे अजून? प्रसाद बिजात खात नका जाऊ, वय नाही तुमचं. हा पुढचं वाचा. हाराला 10,000 रुपये. कवड्या 10,000. 10,000 रुपयाचा कोण असा कोणता हार आणला तुम्ही? लक्ष्मी हार. बायकोला केला, लग्नाचा वाढदिवस होता ना, करून टाकला. अरे म्हणून काय मंडळाच्या पैशाने बायकोला लक्ष्मी हार केला तुम्ही? अरे बायको काय मंडळाची आहे? सोनं किती महाग झालं तुम्हाला कळत आहे का? स्वस्त होतो म्हणून करून टाकला पटकन हार. मग आता उद्या बायकोला हार केला नसता, ती वैतागली असती, मला दिला असता घटस्फोट, आणि नंतर मी गेलो असतो जेलमध्ये, केस झाली असती, मला फाशी झाली असती, मग हा हिशोब दिला असता कुणी? हे का माझ्याशी चाललंय का? सामाजिक कार्य करतोय ना मी. बरोबर आहे. काय बरोबर आहे? मंडळाच्या पैशाने बायकोला? मला सांगा, म्हणजे मंडळाचा आणि बायकोचा काय संबंध आहे? मंडळाचा आणि बायकोचा संबंध आहे, म्हणून आपण बायकोला मंडळी असं म्हणतो की नाही? एकदम बरोबर. करेक्ट आहे. काय मंडळी? चालू द्या, चालू द्या सरपंच. पूजा 5,000. 5,000ची पूजा? कस कोणती पूजा? 5,000ची कोणती पूजा? माझी मेवणी. म्हणजे तिला ड्रेस घेतला 5,000चा मंडळाच्या पैशाने? हा मग मेवणीला? मेवणीला. अरे कोणत्या खुशीत? अहो काय झालं, लग्नाचा वाढदिवस होता ना आमच्या, तेव्हा तिला ड्रेस घातला मी. आता समजा तिला जर ड्रेस घातला नसता तर ती चिडली असती, आणि उद्या पुढं कधी बायकोचं काही बरं वाईट झालं असतं तर आपल्या कामी कोण येणार आहे? मेवणीस ना. मेवणी येते. एकदम बरोबर, एकदम बरोबर आहे. काय राहिले शिल्लक अजून काही? अभिषेक 5,000. कुठं केला तुम्ही अभिषेक 5,000चा? अहो माझा मुलगा अभिषेक, त्याला ड्रेस घेतला, शूज घेतले, दप्तर घेतलं, त्याचं डोनेशन भरलं, याच्यात 5,000 खर्च झाले ना. अरे काय चालवलं तुम्ही मंडळाच्या पैशावर बायका बरोबर बसता का तुम्ही? अरे हे याला काय अर्थ आहे का? पोराचा खर्च करतो मंडळाच्या पैशाचा. अरे करेक्ट आहे ना त्याचं. काय करेक्ट आहे? अरे उद्या जर का मुलाला शाळेत काय पाठवला, मुलगा अशिक्षित राहिला, तर मोठा होऊन वरापावची गाडी टाकल, मग त्याच्या गाडीवर कोणतरी उदार वरापाव खायला येईल, मग तिकडे भांडणं होतील, मारामारी होतील, मग तो वास्तव सारखा एखादा भाई झाला तर मग ह्यालाच येऊन ठोकल, आणि ह्याला ठोकला तर आपल्याला हिशोब कोण देईल? माणूस पाहिजे. बरोबर.
हे बघा याने घोळ करून ठेवलेला आहे. एक गोष्ट मात्र निश्चित का, या वर्षी मी बॉडी बदलणार आहे. बदलायची मी खजिनदार, बाकी तुमचं तुम्ही ठरवा काय करायचं. काय काम करायचं? वरचा मजला बांधून घेतो म्हटलं. याला माझा अनुभव. या वर्षी आपल्याला काय देखावा करायचा आहे ह्या मीटिंग साठी आपण बसलो, तर माझं एक सजेशन असं आहे की आपण ना असा हालता देखावा करू काहीतरी. अच्छा असला तुम्ही नुसता देखावा करा तो आपोआप हालल. कसं काय? म्हणजे मागच्या वेळेला तुम्ही अण्णांना न सांगता त्यांच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर देखावा केला होता. अण्णा आले आणि त्यांची ट्रॉली घेऊन गेले. गणपती तिकडच न देखावा अख्ख्या गावभर फिरतो. अख्ख्या गावानं हालता देखावा पाहिलाय. अजे मला काय वाटत अजे भजे भजे आले. अरे भजे मला चहा पण पाहिजे होता. भजे कुठे आहेत मला द्या भजे भाऊ. भजे भजे काय करू आला? भजे भजे कुठे? नुसतं भजे खात जाऊ नका. भजे खातात आणि नॉईज पोल्युशन करता. गणपती मध्ये नॉईज पोल्युशन आवड आहे. शांत बसा. अजे मला असं वाटतं आपण एखादा भयानक देखावा करावा. काय की ज्यानं की असं मस्त भयानक असं मोठं देखावा करावा. भयानक असं भयानक भयानक काय भयानक? मागच्या वर्षी राक्षसाचा देखावा केलता उद्घाटनाला, हे भिवून पडलं होतं खाली. आयसीयू मध्ये भरती होतं. मंडळाच्या पैशाने खर्च केला याच्यावरती. मी काय म्हणतो आपण कुटुंब नियोजनाचा देखावा करूया. कलाकार पाहिजे असतील तर माझी पोरं घेऊन जा. 8 पोरं आहेत माझी. किती किती पोरं आहेत तुम्हाला? 8 पोरं. 8 पोरं कुटुंब नियोजनाचा देखावा करता तुम्ही? तेच म्हणतो ना, तोच देखावा तेव्हा केला असता तर आज हा दिवस देखावा लागला नसता. मी काय म्हणतो त्याच्यापेक्षा आपण आलिया भटला आणूया सेलिब्रिटी म्हणून. नाही रे देखावा म्हणून. बघणाऱ्यांची कवरी गर्दी होईल विचार कर. त्याच्यापेक्षा ह्या काय वाईट आहेत? ह्या जे सजेशन देतील ते काय वाईट आहे असं म्हटलं मी. मागच्या वेळेस तुम्ही असा साखरेचा देखावा केला, लोक घरून निंबू घेत होते आणि तिथे येऊन सरबत करून पित होते. आता हे चकली आणि पापडचा देखावा केला तर काय घेऊन येतील काय सांगता येईल? ते काही पण झालं तरी पण गणपती आपण इको फ्रेंडशिप डे आणू. अरे अरे फ्रेंडशिप डे. अरे हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी बालदिन. हॅपी फ्रेंडशिप डे. अरे वा वा वा. आय लव्ह यू. काही पण काय बोलतोय बाई. जाऊ दे बस. बसा बसा बसा. हे बघा आता खूप झालेलं आहे. तर आजच्या मीटिंगचं तात्पर्य असं आहे की या वर्षीची दिवाळी आपण साधी साजरी करू. गणेशोत्सव जोरदार साजरा करू. काय एकदम साधी दिवाळी एकदम साधी साजरी करू. फक्त एक मोठं रॉकेट आणू, तिच्यावर तुम्हाला बसवतो आणि देतो आग लावून. तसं म्हातारं जात नाही असं तरी जाईल वरच्या वर्षी. हे पण करू आपण. चालेल चला आता पटकन आपल्याला गणपती आणायला जायचं आहे. गणपती आणायला जाऊ. चला पटपट. गणपती बाप्पाच्या आगमन काय चालू आहे तुमचं? छत्री तुम्ही कशाला घेतली? पाऊस येईल ना म्हणून. अरे पावसाची छत्री नाही येते गणपती बाप्पाची, तिकडे मागत येते. तर आज गणपती बाप्पाचं आपल्या सुकरवाडीमध्ये आगमन होणार आहे, त्या प्रत्यर्थ मी हे नवीन गाडी घेतलेली आहे. गाडीवर गणपती बाप्पाचं आगमन मी करणार आहे. पण आपल्या गावातले बुजुर्ग कानफाडे आप्पाजी यांना मी विनंती करतो की त्यांनी नारळ वाढून या कार्यक्रम सुरुवात करावा. हा हे घ्या. वा वा छान कुठे चालले? वड्या बनवायचे. अरे वड्या नाही बनवायचं, नारळ वाढवायचं. फोडायचं नारळ फोडायचं. वा ओम नमः शिवाय. वा ओम नमः शिवाय. मा गणपती बाप्पा. नवीन गाडी आहे. गाडीवर कुठे फोडता? खाली फोडा. खाली नारळ नारळ दुसरा नारळ. हा खावट्या नारळ गेला. पुस्तक वरती बघू नका. खाली बघून नारळ फोडा. जी काय सेवा करून फोड मारून घे रे बाबा.
तर मंडळी, अशा पद्धतीने थुकरट वाडीत गणपती बाप्पांचं आगमन झालं आणि त्यामुळे तिकडचं सगळं वातावरण प्रसन्न आहे. गणपती बाप्पा म्हटलं की कलेची देवता आणि सगळ्या कलाकारांचं गणपती बाप्पांवर खूप प्रेम असतं आणि विशेष करून गणपती बाप्पांचं कलाकारांवर प्रेम असतं हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आणि म्हणूनच आमच्या वाडीतल्या गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी आज असेच दिग्गज कलाकार या मंचावरती येणार आहेत ज्यांनी अनेक वर्ष संगीत क्षेत्राची सेवा केलेली आहे आणि ते गणपती बाप्पांचे मोठे भक्त आहेत. मी सुरुवात करणार आहे अशा एका व्यक्तीपासून ज्यांनी सुमारे 4 दशकं मराठी चित्रपटसृष्टीची सेवा केलेली आहे. ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा ते इस्टमन कलर, इस्टमन कलर ते आत्ताचा टेक्नो सिनेमा, इथपर्यंतचा प्रवास त्यांनी स्वतः पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे. पण आजच्या काळात सुद्धा मधुर आवाज म्हटलं की त्यांच्या आवाजाला पर्याय नाही. अतिशय मनापासून या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे मराठी संगीतातले हँडसम गायक असं मी त्यांना म्हणतो, जोरदार टाळ्या रवींद्र साठे सरांसाठी. वावा, क्या बात है. गणपती बाप्पा मोरया. रवींद्र सर, अतिशय मनापासून या मंचावरती तुमचं स्वागत. आणि आज या थुकरटवाडीमध्ये सुद्धा गणपती बाप्पांचं आगमन झाल्या कारणानं म्हटलं या भागात कोणाला आमंत्रित करायचं, तर अशा व्यक्तींना आमंत्रित करूयात जे गणपती बाप्पांचे भक्त आहेत. वा, तर आमच्या या वाडीत येऊन कसं वाटतंय सर? या वाडीतल्या गणपती उत्सवात याला जास्त आनंद होतो, कारण हा या वाडीतला जो गणपती उत्सव असतो तो जगभर पाहिला जातो. वा वा वा. सर, तुमच्या एंट्रीला एक वेगळं विशेषण मी लावलं होतं, ते म्हणजे मराठी संगीतातले हँडसम गायक. ते मला अजून कळलं नाही. नाही सर, ते तुम्हाला नाही कळलं, पण सगळ्यांची हीच भावना आहे की सर पूर्वी जसे दिसायचे, जसे होते, जी तब्येत तुम्ही मेंटेन केलेली आहे तसेच तुम्ही आता सुद्धा दिसता. मी जरा जाड होतो, आता मी बारीक झालो. तेच म्हणजे आता व्यायाम सुरू केला जास्त असं म्हणलं. तर सर काय म्हणजे रहस्य काय एवढ्या छान तब्येतीचं? काही रहस्य काय नाही, दररोज प्राणायाम करणे, वा चालायला जाणे आणि कमी खाणे. मिताहार. मिताहारी, पण ते मित भाषी नसतील असं मला वाटतंय. जोरदार काळ सरांसाठी. आणि सरांचं मी मनापासून स्वागत करणार आहे. सरांच्या संगीत प्रवासाबद्दल मला खूप गप्पा मारायच्या आहेत, त्यांच्याकडून गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. मी सरांचं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो, प्लीज सर आमच्या बरोबर बसा. जोरदार काळ रवींद्र सरांसाठी. रवींद्र सरांनंतर मी या मंचावरती आता अशा एका व्यक्तीला आमंत्रित करणार आहे ज्यांचा आवाज म्हटलं की मराठी चित्रपटसृष्टी आणि हिंदी चित्रपटसृष्टी, ज्याला आपण प्रेमानं बॉलिवूड म्हणतो, या बॉलिवूडच्या हिरोईनचा आवाज अशी त्यांची ओळख आहे. अतिशय मनापासून स्वागत करूयात अनुराधाजी पौडवाल यांचं. ओहो, अनुराधाजी मनापासून आमच्या या वाडीमध्ये तुमचं मी स्वागत करतो. आणि मला आज इतका आनंद झाला की गणपती जसे बसलेत ना तसे इकडे जे भोंगे लावलेत आम्ही, तिकडे तुमचाच आवाज दररोज चालू असतो सकाळ संध्याकाळ आरतीला. याचं कारण बऱ्याच जणांची आरती पाठ नसते. आणि मग पर्याय काय असतो? तर तुमचा असतो, म्हणजे सुरुवातीचं सगळ्यांना पाठ असतं, ते सुख करता दुःख करता, नंतर जय देव जय देव एवढंच पाठ असतं, पण मध्ये सगळी साथ असते ती तुमची. अगदी बरोबर. कसं वाटतंय आमच्या या वाडीत येऊन? मला अतिशय आनंद होतो आहे, कारण इतकं ह्या कार्यक्रमाची इतकी पॉप्युलॅरिटी आहे की आज इथे मी माझ्या दिराला बोलवलं होतं, पण तो म्हणाले की नाही मला घरी जाऊन हा कार्यक्रम बघायचा. वा 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 वा, मनापासून स्वागत. तुमच्याबरोबर भरपूर गप्पा मारायच्या आहेत. मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज मॅम आमच्या बरोबर बसा. जो दाखा अनुराधाजींसाठी. आणि यानंतर आणखीन एका गोड गळ्याच्या गोड गायिकेला या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे, ज्यांनी सुद्धा गेली 43 वर्ष मराठी चित्रपटसृष्टीची संगीतात्मक सेवा केलेली आहे आणि 425 हून जास्त सिनेमांमध्ये त्यांनी गायन केलंय. अतिशय मनापासून मी या मंचावरती स्वागत करतो ज्येष्ठ गायिका उत्तरा केळकर यांचं.
उत्तराजी या मंचावरती खरंच मनापासून तुमचं स्वागत करतो मी. थँक्यू. आणि मला माहिती आहे तुम्ही आमचा कार्यक्रम रेग्युलर बघता. नक्कीच, नेहमीच बघते. तर या वाडीत येऊन कसं वाटतंय? छान, प्रसन्न वातावरण आहे, कारण आज गणपती इथे त्याची स्थापना झालेली आहे आणि त्यामुळे सबंध आनंदमय आणि प्रसन्न असं वातावरण आहे आणि त्या वातावरणात आम्हाला खरंच मजा येते. वा 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 वा. आणि आज संगीतात्मक वातावरण असणार आहे कारण तुमच्यासारखी सगळी सुरीली मंडळी आलेली आहेत. बेसुरा कोण असणार तो, मी एकटाच असणार आहे इथं, मला माहिती आहे. त्यामुळे तुमच्याशी मला खूप गप्पा मारायच्या आहेत. मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्या बरोबर बसा. जोरा टाळा मॅमसाठी. आणि आता आम्ही या मंचावरती आणखीन एका दिग्गज गायकाला आमंत्रित करणार आहे. खरं तर शास्त्रीय संगीताची परंपरा त्यांच्या घराण्यातच आहे. पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे ते चिरंजीव आहेत आणि त्यांचाच वारसा पुढच्या पिढीसाठी ते जतन करून ठेवत आहेत आणि तो वाढवत आहेत. अतिशय मनापासून मी स्वागत करतो गायक शौनक अभिषेकी यांचं. शौनक सरांचं मनापासून स्वागत आमच्या या वाडीमध्ये. तुम्हाला गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा. आपल्यालाही शुभेच्छा. कसं वाटतं सर आमच्या गावात येऊन? फार छान, मला चांगलंच वाटतंय. पण माझ्यापेक्षा माझ्या परिवाराला, बायको, मुलगा, आई, बहीण, कारण ते रेग्युलर तुमचा शो पाहतात. वा वा. आणि माझ्या मुलांनी खास सांगितलंय, बाबा ते निलेश काका आणि त्याचे मित्र जरा खेचतात, सांभाळून राहा. तर आणि दुसरी गोष्ट, मी ज्या लोकांना लहानपणापासून ऐकतोय त्यांच्याबरोबर मला बसण्याची आज संधी मिळते. तुमचा मोठेपण आहे, त्यांचा मोठेपण आहे, त्यामुळे परत एकदा धन्यवाद. क्या बात असते, क्या बात. सर तुमचं मनापासून स्वागत. मी विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्या बरोबर बसा. जोरा गाळा शौनक सरांसाठी. तर मी सुरुवात करणार आहे गप्पांच्या मैफिलीला. रवींद्र सर, तुमच्यापासूनच मी, तुम्ही येण्यापूर्वी उल्लेख केला की गेली जवळपास 4 दशकं तुम्ही चित्रपटसृष्टीची सेवा करताय आपल्या आवाजाच्या माध्यमातून. मला विचारायचंय, तुम्ही या क्षेत्राकडे कसे वळालात? कमी मार्क मिळाल्यामुळे. अच्छा. म्हणजे असं झालं की मी BSc झालो आणि MSc जाण्यासाठी आवश्यक मार्क मिळाले नाहीत. मग मी त्याला अलाइड कोर्सेस बघत होतो, पेन टेक्नॉलॉजी, लेदर टेक्नॉलॉजी. अच्छा. पण त्याच्यात काही मनाने जावंसं वाटत नव्हतं. तर माझे वडील कारणीभूत आहेत. त्यांनी मला सांगितलं की फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये साऊंड रेकॉर्डिंगचा एक कोर्स आहे. मी लहान असल्यापासून गात होतो, त्यामुळे त्यांना, मी आकाशवाणीला पण गेलो होतो, त्यामुळे त्यांना माझा साधारण इंटरेस्ट माहिती होता. तर मला म्हणले, तू फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये साऊंड रेकॉर्डिंगचा कोर्स आहे, त्याची चौकशी कर. वा. मी ज्यांच्याकडे चौकशी केली त्यांनी मला नाउमेद केलं नाही. ते म्हणले की इन्स्टिट्यूटचे पासआउट स्टुडंट आहेत, त्यांना खूप चांगला रिस्पॉन्स आहे, त्यांना खूप चांगल्या नोकऱ्या मिळतात इंडस्ट्रीमध्ये, तर तू अवश्य ये. आणि मी 1974 साली फिल्म इन्स्टिट्यूटचा डिप्लोमा केला साऊंड रेकॉर्डिंगचा. आणि त्याच्यानंतर मी दूरदर्शनवरती नोकरीला आलो. पण दरम्यानच्या काळात मी गातच होतो आणि गात असताना घाशीराम कोतवाल नावाचं नाटक माझ्या आयुष्यात आलं. आणि त्यामुळे परत, म्हणजे मी शाळेत असताना शिकत होतो आणि नंतर मग कॉलेजात असताना शिकत नव्हतो गाणं, पण घाशीरामच्या निमित्ताने संगीत परत संगीतात आलो आणि त्याच्यानंतर मी परत संगीतातच राहिलो. वा. पण सर, मी सुरुवातीला हा पण उल्लेख केला की एक हँडसम गायक म्हणून, जे तुम्ही आत्ताही आहातच, मग तुम्ही आत्ता म्हणाल की कॉलेजमध्ये सुद्धा थोडंफार गायचो, मग कॉलेजमध्ये या आवाजाच्या किती जणी प्रेमात पडल्या होत्या? आवाजाच्या कोणी प्रेमात पडल्या नाही. पण त्यावेळे कसं होतं की त्यावेळचं कॉलेजचं वातावरण, हल्लीचे व्हॉट्सअप आणि SMS आणि वगैरे असं काही नव्हतं की माझा फोटो लगेच मी सेल्फी काढला. त्यावेळे आपण आपले सेल्फी काढत होतो अनेकांचे आणि जवळ स्वतः मनातल्या मनात ठेवत होतो. अच्छा, हे महत्वाचं आहे. आणि तसं सगळेच जण करत होते, त्यामुळे कोण प्रेमात होतं माहिती नाही. वा. तर आज आमच्या विनंतीला मान देऊन रवींद्र सर इथे आलेले आहेत. सर, सगळ्यांची इच्छा आहे, बाप्पाची सुद्धा इच्छा आहे आमच्या गावातल्या, की आज रवींद्र सरांकडून आम्हाला काहीतरी ऐकायचं. आता बाप्पाची इच्छा म्हटल्यानंतर बाप्पाचीच आरती करायला पाहिजे. तर वास्तव चित्रपटामध्ये मी हिंदीमधली रामदास स्वामींनी लिहिलेली आरती आहे ती मी
सिंदूर लाल चढाय अच्छा गजमुख वा, तर ती सादर केली चालेल? क्या बात आहे सर, क्या बात आहे, वा। आता येणार आहे अनुराधाजी तुमच्याकडे. खरं तर अनुराधा पौडवाल म्हटल्यानंतर एवढं मोठं नाव आहे की त्यांची मुलाखत कशी घ्यायची हा कालपासून मला प्रश्न पडलेला आहे. कारण जे गाणं ऐकवतं मॅडमचंच आहे, हजारो गाण्यांचे आम्ही साक्षीदार आहोत. पण खूप अभिमान वाटतो की या मराठमोळ्या गायिका आहेत आणि या मराठमोळ्या मातीशी त्या अजूनही संलग्न आहेत. मॅम, मलाही तेच विचारायचं आहे, मग तुम्ही या क्षेत्राकडे कशा आलात, सुरुवात कशी झाली होती? माझ्या लग्नानंतर बर्मन दादांनी माझं गाणं ऐकलं आणि ते असं की त्यावेळेला अभिमान हा चित्रपट कम्प्लीट झाला होता आणि त्याचं बॅकग्राऊंड चालू होतं. तर माझे पती अरुणजी ते एस जी बर्मनजींचे असिस्टंट होते आणि त्यावेळेला त्यांना एक श्लोक रेकॉर्ड करायचा होता बर्मन दादांना. जयाजीना सगळ्यात पहिल्यांदा अमिताभ बच्चनजी जेव्हा पाहतात त्यावेळेला ती एक शंकराची स्तुती गात असते. तर त्यांनी सांगितलं की तुझ्या आईकडनं कुठली तरी एक स्तुती घेऊन ये आणि आपल्याला हे रेकॉर्ड करायचं आहे. श्रावण सोमवार होता त्या दिवशी. अरे वा. आणि अरुणजीनी घरी, मी जनरली त्यांच्यासाठी डब्बा घेऊन जायचे कारण त्यावेळेला मी काय गात वगैरे नव्हते, आय वॉज नॉट अ सिंगर. तर मी पोळ्या करत होते आणि ते मला म्हणाले जरा मला येऊन थोडंसं रेकॉर्ड करून दाखव कारण मला बर्मन दादांना एक सॅम्पल ऐकवायचं आहे. तो जो श्लोक होता तर तो त्यांनी रेकॉर्ड केला आणि बर्मन दादांना जसं त्यांनी ऐकवलं ते म्हणाले हे कोण गायलेलं आहे, कारण ॲक्च्युली हा लताजींच्या आवाजामध्ये हा श्लोक प्रिव्हियसली रेकॉर्ड करायचा होता. तर ते म्हणाले की माझ्या बायकोनी गायलेलं आहे. तर म्हणे की मग एवढ्याच्या श्लोकासाठी लताजीच्या ऐवजी मग हिच्याकडनंच घेऊया आपण. तर इमिजिएटली इन द नेक्स्ट हाफ अन आवर मी फिल्म सेंटरला जाऊन मायक्रोफोनच्या समोर उभी होते. वा, क्या बात आहे. तर अनुराधाजी, आज तुम्ही आमच्या वाडीमध्ये आलेले आहात, तुम्ही सुद्धा गणपती भक्त आहात, तर आम्हाला तुमच्याकडूनही काहीतरी ऐकण्याची इच्छा आहे.
गणपतीचं रूप डोळ्यासमोर आणलं की एक गाणं नेहमी जे माझ्या मनात येतं, माझ्या डोळ्यासमोर येतं, आणि माझं अतिशय आवडतं गाणं आहे, ओंकार प्रधान रूप गणेश. वा वा वा. आता मी येणार आहे उत्तराजी केळकर यांच्याकडे. मी मगाशीच उल्लेख केला, 425 अधिक सिनेमात तुम्ही गायन केलेलं आहे आणि इतकी वर्ष तुम्ही संगीत क्षेत्राची सेवा करताय, तुम्ही कशा काय या क्षेत्राकडे वळालात? खरं तर माझ्यापेक्षाही माझ्या मिस्टरांची इच्छा होती की मी प्लेबॅक सिंगिंगमध्ये करिअर करावी आणि आधी पहिल्यांदा चांगलं गाणं शिकावं, लाईट म्युझिक पण शिकावं, क्लासिकल पण शिकावं. आणि मला पहिल्यांदा हिंदीमध्ये ब्रेक मिळाला, भूमिका चित्रपटासाठी मी गायले आणि लगेच मला नय्यर साहेबांनी बोलवलं खून का बदला खूनसाठी. तर ती एल पी माझ्या घरी आली होती आणि ती एल पी आम्ही पहिली माझी एल पी ती बघत बसलो होतो मी आणि माझे मिस्टर. तेवढ्यात दारावरती बेल वाजली, बेल वाजल्यानंतर मी आतमध्ये गेले आणि माझे मिस्टरनी दार उघडलं तर दारात प्रसिद्ध संगीतकार राम कदम होते. वा. आणि त्यावेळी त्यांचा पिंजरा वगैरे हे चित्रपट फार प्रसिद्ध झालेले होते, गाणी त्यातली खूप गाजलेली होती. तर मला वाटलं माझं काहीच नाव नाही आणि हे कसं काय माझ्या घरी आले. तर ते आले आणि मला म्हणाले की मला प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक अनंत माने यांनी पाठवलं आहे आणि तुम्ही मला जरा थोडंसं गाणं ऐकवता का. तर मी त्यांना थोडंसं काहीतरी गाणं ऐकवलं तर त्यांना बहुतेक पसंत पडलं, कारण ते म्हणाले संध्याकाळीच तुम्ही अनंत मानेंना पण ऐकवा, आणखीन आपल्याला उद्या सकाळीच एक गाणं रेकॉर्ड करायचं आहे. आणि मग संध्याकाळी मी रिहर्सल केली त्या गाण्याची अनंत मानेंच्या समोर आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सुशीला चित्रपटातलं सत्यम शिवम सुंदरा हे गाणं रेकॉर्ड झालं आणि लगेच ते आवडल्यामुळे त्या दिवशी दुपारी पण एक गाणं आणखीन रेकॉर्ड झालं. ते जे पहिलं गाणं होतं सत्यम शिवम सुंदरा, त्याची जर एक ओळ आम्हाला ऐकायला मिळाली तर खूप आनंद होईल आम्हाला. क्या बात है, वाह वाह. तुमच्याकडून आम्हाला काय ऐकायला मिळेल? मी गणपतीचंच गाणं पहिलं गाणार आहे, ते चिकमोत्याची माळ. वा.
आता येणार आहे शौनकजी तुमच्याकडे. आपल्या घराण्यातच संगीताची परंपरा होती, मग तुम्ही इकडे कसे वळालात? आपण म्हणल्याप्रमाणे आम्ही गोव्याचे मंगेशीचे, मंगेशीच्या मातीतच, या गोव्याच्या मातीत संगीत आहे. माझे आजोबा कीर्तनकार होते, माझे चुलत आजोबा दीनानाथ मंगेशकर, त्यामुळे या दोन्ही धारा आमच्या पुढे बाबांनी, आमच्या चुलत घराण्यानी या क्षेत्रात काम केलं. आणि मुख्य कारण मी याच्यात पडायचं की आमच्याकडे गुरु शिष्य परंपरा आहे, अजूनही आहे. वा. तर पहाटे पावणे चारला आमच्याकडे तंबोरे वाजलेच पाहिजे असा नियम आहे. वा. तर त्यामुळे वेगवेगळे शिष्य, राजाभाऊ काळे, अजित कडकडे, देवकी पंडित, हे सगळे लहानपणापासून मी बघितलेत बाबांकडे शिकताना. त्या गुरु शिष्य परंपरेचा मी एक प्रॉडक्ट आहे असं म्हणायला हरकत नाही तुम्हाला. वा वा वा. तर मंडळी, आमच्या विनंतीला मान देऊन, आमच्या या गणेशोत्सव मंडळाचं निमंत्रण स्वीकारून हे सगळे दिग्गज गायक आज आमच्या गावामध्ये आलेले आहेत. तर याच सगळ्या दिग्गजांच्या सोबत आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात. बघायला विसरू नका. पुन्हा एकदा चला हवाई उद्या, गणपती बाप्पा मोरया.